हेलो एंथिया संघ आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे. एंथिया हॅलो आणि गणेशजी देशमुख यांच्यासाठी आपण पाहतोय षटकासाठी 100 रुपये होते आणि विकेटसाठी 100 रुपये होते. तर दोन षटकार संदेशने मारलेले आहेत आणि एक षटकार आपण पाहतोय ऋषिकेशने मारलेला होता. संदेश आणि ऋषिकेश आपण व्यासपीठापाशी यायचंय. हॅलो 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 हॅलो. तर दुपारच्या सत्रामध्ये पहिली आपण पाहतो तर निकेत अंशुल संघाकडून इथे फलंदाजी करतोय आणि त्यानंतर बॅक टू बॅक दुसरा चौकार. हॅलो 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 हॅलो. तर बॅक टू बॅक दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय निकेच्या बॅटिंग मधून. आंसूर आणि रोहाडा आहे दुसऱ्या फेरी मधला पहिला सामना. तर दोन चेंडू मध्ये इथे 8 धावा आणि आपण पाहतोय तर आतापर्यंत दोन खेळणी आपण पाहतोय तर पुन्हा एकदा हॅलो 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 आणि हॅलो 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 हॅलो. तर आपण पाहतोय ही तिसरी हॅट्रिक पाहायला मिळते या स्पर्धेमधले. हॅलो
हेलो हेलो चेक हेलो हेलो चेक धन्यवाद डीजे अपन पाहते जस वेल मिले तस अपने डीजे मास्टर सुधा अपने सर्वांच एक मनोरंजन करते एक मधुर गाना लावून सर्वांच मन इथे अपन पाहते भरत आहे ते डीजे मास्टर धन्यवाद कुणाल जातो मैदानाच्या आत मध्ये आज त्याचा वाढदिवस आहे पाहूया वाढदिवसाचं गिफ्ट काय असेल अंसुल संघासाठी आपल्या संघाला अंतिम तीन मध्ये नेणार का पण रॉड संघाकडून आपण पाहते आपण आकाशला मिळालेली ही पहिली सफलता तिसऱ्या चेंडूवर या ओव्हर मध्ये अजून जर तीन चेंडू शिल्लक आहेत निकेत एक साइडून हल्ला करतोय पटका बसतोय चेंडू हवेत आणि मात्र ही ते जीवनदान मगाशी आपण पाहिलं तर ओमकार मोरेला जीवनदान दिलं होतं ट्रान्सवर्ल्ड संघाने आणि त्यांनी मात्र तब्बल दहा चेंडू मध्ये 31 धावांची गेली गेली होती इथे तर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडू पासून त्यांनी हल्ला केला होता त्याला जीवनदान मिळतोय तो मात्र 25 या धावसंख्येवर वैयक्तिक 8 चेंडू आणि 26 या धावसंख्येवर खेळतोय तो निकेत पोगले नॉन स्ट्राईकला हर्षल मोरे साठी इथे हर्षल जी मोरे यांच्याकडून आपण पाहते कुणाल मोरे साठी 500 रुपये बरशी प्रत्येक षटकासाठी हा नक्की धारशेमुळे आलेले आहे त्यांचं सहज स्वागत आणि एटीएम येतोय कुणालसाठी पाहूया किती षटकार मारतोय आपल्या संघासाठी परंतु आपण पाहतो इथे सनी जीवनदान दिलंय ज्या फलंदा तो मात्र नॉन स्ट्राईकला आहे आणि खऱ्या अर्थाने काल जर जीवनदान अभिला मिळालं असतं तर चित्र सुद्धा वेगळं असतं परंतु चांगलं कडक कधी आपण पाहतो जीवनदान मिळत नाहीये परंतु बरेच वेळेला आपण पाहिलंय तर राणा असेल नयन असेल यांना बरेच वेळेला जीवनदान मिळालेलं आहे एक देवाचं वरदानच त्यांच्यासाठी आहे आता या एक रोहा ग्रामीण मध्ये असेल मोठ्या स्पर्धेमध्ये नयनला आपण पाहतो बरेच वेळेला जीवनदान मिळालंय आणि जेव्हा नयनला जीवनदान मिळालंय त्यामध्ये त्यांनी आपलं रूप धारण केलंय इथे मात्र जीवनदान मिळालं होतं 25 या धावसंख्येवर ते निकेत याला पाहूया या जीवनदानाचा किती फायदा घेतोय आपल्या संघासाठी आकाशने एक संधी मिळवली होती तिथे परंतु आपण पाहतो पुण्याला हलक्या तरी चेंडू आपण पाहतो तर पॉइंट मध्ये ट्रायल होईल अभिजित धनसे तिथे जातील त्यामध्ये राहुल तिथे थोडंसं पंबल होते त्याच दरम्यान मात्र इथे कुणालने आणि दोन धाव इथे मिळतील धावसंख्या दोन्ही वाढेल धावसंख्या होती त्यांचे स्कोरल सनी आम्हाला धावसंख्या होती मात्र 30 धावा तर दुसरा शतक इथे समाप्त होते 12 चेंडूचे खेळ समाप्तीनंतर आपण पाहिले तर अंसुल संघाची धावसंख्या होती मात्र एक गडी बाद 30 धावा इथे जायला आहेत मी विनंती असेल तलागर संघाचा कर्णधार आणि सुदर्शन संघाचा कर्णधार विनंती असेल आपण टॉस साठी तयार राहायचं आहे जो मगाशी रोहाडे संघाने केलं असं आपल्याला करायचं नाही आहे दोन्ही संघाच्या संघाने काल विनंती आहे 12 चेंडू फेकल्यानंतर आपण टॉस साठी तयार राहायचं टॉस बॉक्स मध्ये तलागर संघाचा कर्णधार आणि सुदर्शन संघाचा कर्णधार तुम्हाला शेवटचा आणि अंतिम कॉल असेल रोहा तलागर आणि सुदर्शन आपण टॉस साठी तयार राहायचंय 12 चेंडू नंतर लगेच टॉस केला जाणार आहे धावसंख्या झाली होती 30 धावा इथे मात्र गोलंदाज येते वैभवला इथे मात्र कमबॅक करावं लागेल कारण सनी पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 24 धावा आल्या आणि या ओव्हर मध्ये आकाशने मात्र थोडस कमबॅक केलं मात्र 6 धावा खर्च केल्यात एक संधी होती ती मात्र निकेशला बाद करण्यासाठी ती पण सुद्धा गमवली आपण पाहिलं 30 धावा इथे झालेल्या आहेत कुणाल मात्र स्ट्रायकर असेल हर्षलजी मोरे यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी इथे 500 रुपयाचं बक्षीस आहे मित्रांनो 8 तास जरी घाम घालला तरी 500 रुपये भेटत नाही इथे मात्र एक षटकार मारायचा त्यासाठी सुद्धा मेहनत करावी लागेल चेंडू आपण पाहतो फाईन लेगच्या दिशेने ट्रायल होईल प्रयत्न केला जाईल फिल्डिंगच्या माध्यमातून त्याच दरम्यान मात्र इथे थोडीशी मिस फिल्डिंग त्याच दरम्यान दोन धावा मिळतील त्या अंसुल संघाला दोन धावा मिळतील कुणालला धावसंख्या दोन्ही वाढेल धावसंख्या होती मात्र 32 धावा इथे झालेल्या आहेत तिसऱ्या शतक प्रगतीवर आहे तो रोहाडे संघाकडून आपण पाहतोय वैभव सानपच्या हातामध्ये चेंडू फेकलाय पहिलं शतक टाकलं ते अभिजित धनसे थोडस महागडं शतक प्रथमच मला वाटतंय एवढ्या दिवसांमध्ये त्यांना मार पडला असेल गोलंदाजी मात्र एक हुशार आणि चपल गोलंदाज आहेत परंतु आज त्यांना चांगला समाचार घेतला तर निकेत पोकळीने सुद्धा आपण पाहिलं होतं क्रिकेटमध्ये सातत्याने अशा गोष्टीकडे पुन्हा एकदा आपण पाहतोय एक सोप्पा झेल लॉलीपॉप कॅच आणि इथं मात्र कुणाल मोरे बाद पाणी पाणी घेऊन जा पाणी दे
आपण डीजे का लावला इथे हा विकेट पडलेली आहे नक्कीच विकेट पडलेली आहे आणि आपण मध्ये कुणाल बादुते आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल निकेतला साथ देण्यासाठी साहिन नॉन स्ट्राइकला साहिल असेल स्ट्राइकला निकेत आपण पाहते जीवनदान मिळाल्यानंतर इथे मात्र पूर्णपणे प्रहार करण्याचा त्याचा मानस धाडस आहे परंतु आपण पाहते एक हुशार आणि चपल गोलंदाज वैभव आणि इथे मात्र धाव असेल ती
हेलो हेलो चला सुदर्शन संघाचा संघ नायक आणि तलागरी संघाचा कर्ण संघ नायक नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचा आहे. नाणेफेकीचं कौल केलं जाईल हर्षदादा पोळे यांच्या शुभ हस्ते. आपण नाणेफेकीचं कौल करतोय. संघाचे दोन्ही कर्णधार आलेले आहेत. कोण ठरेल टॉसचा बॉस? नाणेफेकीचं गोल गेले सुदर्शन संघाकडे. काय डिसिजन आहे? तर प्रथमच तुम्ही पाहिलं असेल कलाकार संघाची खेळ तुम्ही पाहिली असेल पहिल्या सामन्यामध्ये. तर काय प्लॅनिंग असेल तुमची की किती धावांमध्ये तुमचं रोखण्याचं ध्येय असेल? सुदर्शन संघ ऑल द बेस्ट तुम्हाला सुद्धा. तर हर्षद दादा तुम्ही आज तिसऱ्या दिवसामध्ये इथे हजेरी लावली आहे. तर सांगाल या पूर्णपणे आयोजनाबद्दल, पूर्णपणे या गावकऱ्यांनी घेतलेली ही मेहनत आणि त्या मेहनतीचं फळ नक्कीच उद्या त्यांना मिळणार आहे. चांगला अतिशय चांगला प्रकारे सामने आयोजन केले. अध्यक्ष व आगरी समाजाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आज तिसरा दिवस चांगलाच MIDC लॉट आहे तोही अतिशय उत्सवाने साजरा होत आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा माझ्याकडून. व आगरी समाजाने केलेला चषक हा अतिशय उत्तम पद्धतीने आहे. धन्यवाद. आपण जातोय या सामन्याकडे जिथे 40 धावा बनवल्या गेल्या. 41 धावांचं आव्हान हे रचलं गेलंय अंजुन संघाकडून रोहाणाई संघासमोर. 24 चेंडू 41 धावांची गरज रोहाणाई संघाला. चला रोहाणाई संघ आपली फलंदाची जोडी मैदानावर तैनात करायची आहे. तसेच अंजुल संघ आपले क्षेत्ररक्षण आपण त्वरित सजवून घ्यायचं आहे. कुठलाही वेळ हा आपण खर्च करायचा नाहीये. अंजुल संघ पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये. 24 चेंडू आणि रोहाणाई संघाला हा सामना जिंकण्यासाठी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला अभिदिन धनसे सर चांगले गोलंदाज आहेत. त्यांच्या षटकामध्ये तब्बल 24 धावा खर्च झाल्या होत्या. परंतु नंतरच्या 18 बॉल मध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ते रोहाडॉयचे तीनही गोलंदाज फक्त 16 धावा तिथे खर्च झाल्या. 4 फलंदाज देखील बाद झाले आणि 24 चेंडू आणि 40 धावा दाखल करते असताना 41 धावांचं आव्हान रोहाडॉय संघाला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी दुसऱ्या फेरीमध्ये. आमचे मार्गदर्शक रामचंद्र मोरे यांचं इथं आगमन झालंय. मी मोरेश्वर कोलेट कोलेटकर यांना विनंती करेन. मी सेक्रेटरी रामचंद्र मोरे यांना विनंती करेन की आपले मार्गदर्शक रामचंद्र मोरे यांचा शाल श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. या राजबुधा फाणूच्या क्रीडा नगरीवर आजच्या दिवसातील एक रोमांचक सामना रंगणार आहे. तो आमच्या आगरी समाज बांधवामधील ज्येष्ठ श्रेष्ठ आणि अनुभवी खेळाडू त्यांना आपल्या अनुभवाचा थरार आपल्या या तरुण खेळाडूंना पाहायला मिळणार आहे. तरी मी आजच्या या रोमांचक सामन्यातील कर्णधार आहेत ते हेमंत कांबळे आणि अपोजिशन टीमचे कर्णधार ते अमोल ढमाले. या दोन्ही कर्णधार सांगेन की आपले 11 खेळाडू
तैयार करून ठेवजे 3:30 वाजता हा ज्येष्ठ श्रेष्ठ खेळाडूंचा एक सामना इथे रंगतदार पाहायला मिळणार आहे आपल्याला या अग्नि चषकाच्या निमित्ताने. हेमंत कांबळे कर्णधार, लक्ष्मण मोरे, दिनेश कांबळे, हेमंत मोरे, सुनील मोरे, आप्पा जोशी, अनिल वारंगे, महेश मात्रे, समीर वारंगे, नितीन वारंगे, हरिचंद्र मोरे, संदेश मोरे. दुसरी टीम अमोल ढमाले कर्णधार, गुनाजी घाग, नरेश पाटील, रामदास मोरे, विनायक मोरे, मंगेश मोरे, रामा मात्रे, जगदीश कांबळे, आप्पा मोरे, निलेश वारंगे, अमित घाग, दिनेश कांबळे. या चुस्त तंदुरुस्त अशा खेळाडूंनी आपल्या दिलेल्या जर्सी मध्ये परिधान करून आपली 3:30 वाजता उपस्थिती दाखवायचे. आपला हा खेळ आमच्या तरुण खिलाडूंना दाखवायचंय. धन्यवाद. 24 चेंडू आणि 41 धावांची गरज असताना तुषार आणि वैभव ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती एक डावखुरा गोलंदाज अंकित. पहिला चेंडू फुल टॉस पद्धतीचा होता. लॉंग ऑफ मध्ये फलंदाजाच्या बॅट मधून आपण चांगला फटका देखील पाहिला त्या ठिकाणी. एकेरी सिंगल आपल्या स्वतःचा आणि आपल्या संघाचं देखील खातं ओपन झालं या ठिकाणी फलंदाज तुषारच्या बॅट मधून. अजूनही 23 चेंडू आणि 40 धावांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये 24 धावा खर्च झाल्या होत्या गोलंदाज अभिदीन धनसेच्या गोलंदाजीमध्ये. परंतु नंतरच्या 18 बॉलमध्ये आपल्याला चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रॉ डॉयच्या गोलंदाजांकडून पाहायला मिळाली. नक्कीच चांगली गोलंदाजी होणं त्या ठिकाणी गरजेचं होतं आणि चांगली गोलंदाजी देखील झाली. परंतु इथे अनसुल संघाच्या गोलंदाजांना देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये 24 धावा आल्यानंतर नंतरच्या 3 षटकामध्ये आपल्याला रोखण्यात आलं होतं. 18 बॉलमध्ये फक्त 16 धावा खर्च झाल्या होत्या. इथे देखील वैभवच्या लेग साइडच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग साहिलच्या माध्यमातून. तोपर्यंत 2 रन कम्प्लीट होतील दोन्ही फलंदाजांकडून. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धाव फॉल करते धावा लागल्या तर तब्बल 3 धावा. अजूनही या मॅच मध्ये 38 धावांची गरज आहे रॉड आय संघाला जिंकण्यासाठी. चांगला संघ हा देखील. सोनार सिद्ध करंडक मागील वर्षीचा सीझन आपण पाहिला. या संघाने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं. चार चेंडूंचा खेळ बाकी या ओव्हर मध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अंकितला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. चांगला फटका कार्पेटच्या सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न होता. परंतु मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असल्या कारणाने अजून एक चेंडूची निर्धाव चेंडूची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अंकितला चांगला षटक या ठिकाणी हाताळणं अत्यंत अनिवार्य असणार आहे. 24 चेंडू आणि 41 धावा. एक डावखुरा फलंदाज स्ट्राईक एंड वरती आपण फलंदाजी करत असताना पाहतोय. एकवीस चेंडू आणि 38 धावांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना वैभव आणि त्याच्या साथीचा फलंदाज तुषार. अंकितचा पुढचा बॉल. इथे देखील चांगला चेंडू. पहिल्या 2 मध्ये 3 आले होते. नंतरचे लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. निकेत पोकळेच्या बॅट मधून देखील आपण 11 बॉलमध्ये 30 रन पाहिले. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये त्याच्याकडून देखील 3 चेंडू लागोपाठ निर्धाव गेले होते. नक्कीच प्रत्येक टीम या ठिकाणी कमबॅक करत आहे आणि इथे देखील चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे त्या टीम अनसुल संघाच्या गोलंदाजांना. कारण धावफल करते धावा या 40 नक्कीच आहेत. परंतु मोठी फटकेबाजी रोहा डायच्या फलंदाजांकडून आले तर नक्की या मॅच मध्ये कमबॅक होईल. इथे वैभवच्या बॅट मधून लेग साइडच्या क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेच्या पलीकडे पहिला षटकार. चार चेंडू मध्ये फक्त 3 धावा होत्या आणि या चेंडूवर आलेला वैभवच्या बॅट मधून अतिशय सुंदर षटकार. या षटकातील शेवटचा बॉल. इथे गोलंदाज थोडासा अडथळा निर्माण. एक 1.5 चेंडू या ठिकाणी. या षटकामध्ये आपण दुसऱ्यांदा पाहतो एक डावखुरा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना अंकित. पहिल्या 4 चेंडूमध्ये सुरेख गोलंदाजी झाली होती. या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5व्या चेंडूवर एक चांगला षटकार आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज वैभवच्या बॅटमधून.
इथे शेवटचा बॉल, फिल्डर आहे त्या ठिकाणी, थोडीशी मिस फील्ड, एक रन घेण्याचा प्रयत्न, रन आउट ची संधी त्या ठिकाणी, अजून एक मिस फील्ड जिथे चांगला फलंदाज बाद होणार होता, मिस फील्डच्या कारणाने नक्कीच एक रन कंप्लीट होईल त्या ठिकाणी। पहिल्या षटकाची समाप्ती, नक्कीच उमेश सर अतिशय मोठी स्पर्धा आहे, दोन्ही फलंदाज चांगले आहेत, एक विकेट आणि या ठिकाणी अत्यंत गरजेचं होतं टीम अनसुल संघासाठी, परंतु ते घडलं नाही मैदानाच्या आतमध्ये। एक संधी होती त्याच्या मागोमाग दुसरी संधी देखील आली होती, परंतु नक्कीच जीवनदान त्या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज वैभव आणि तुषार या दोन्ही फलंदाजांना। पॉवर प्लेचा षटक समाप्त झालाय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रॉ डाय संघाची धावसंख्या आपण पाहतोय 10 धावा, 18 चेंडूंचा खेळ बाकी, 18 बॉल मध्ये अजून 31 धावांची गरज रॉ डाय संघाला जिंकण्यासाठी। वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती दाखल झाला आहे अक्षय, 18 चेंडू आणि 31 धावांची गरज असताना नक्कीच अक्षयला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण धावफलकावरती धावा नक्कीच 41 आहेत, परंतु इथं एखादा षटक 4-5 रनचं येणं अत्यंत अनिवार्य असणार आहे उमेश सर, कारण या मॅच मध्ये ही मॅच नक्कीच अटीतटी, दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत। अनसुल संघाने देखील मागच्या सीझन मध्ये याच मैदानावर दुसरा क्रमांक पटकावला होता आपण पाहिलं। 18 चेंडू आणि 31 धावांची गरज असताना गोलंदाज अक्षय वैभवानं स्ट्राईक पाहतोय आपण, त्याच्या साथीला नॉन स्ट्राईक एंड वर फलंदाज तुषार, सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना, आणि तेच समीकरण मैदानाच्या आतमध्ये, 31 धावा बनवायच्या आहेत 18 बॉल मध्ये। अक्षय राईट आर्म राऊंड विकेट कडून गोलंदाजी करताना, इथे पहिलाच बॉल वेगवान अक्षयचा चेंडू, पंचांचा इशारा येतोय, लीग एसटीच्या बाहेरून जाणार चेंडू, पहिलाच व्हाईट चेंडू अक्षयच्या गोलंदाजीमध्ये, हा व्हाईट बॉल नक्कीच आला, परंतु अक्षयच्या गोलंदाजीची धार आपण नक्कीच पाहिली, अतिशय वेगवान चेंडू होता, मैदानाच्या आतमध्ये वेगवान चेंडू टाकणं गरजेचं आहे, परंतु वैभवला देखील त्या ठिकाणी हवेची साथ आहे, चेंडू बॅटला मिडल ऑफ द बॅट आला नक्कीच चेंडू सीमारेषा पार होऊ शकतो, 18 बॉल मध्ये आता मात्र 30 धावांची गरज आहे। इथे देखील चांगला चेंडू अक्षयचा, वारंवार वेगवान चेंडूचा सामना करावा लागेल फलंदाज वैभव याला, कारण पहिलाच चेंडू सुरेख पद्धतीचा होता, लेग एसटीच्या बाहेरून नक्कीच गेला, एक व्हाईट चेंडू होता, अतिरिक्त धाव देखील ऍड झाली स्कोर कार्ड मध्ये, परंतु तदनंतर या चेंडूवर एक सिंगल आपण पाहतोय फलंदाज वैभवच्या बॅट मधून। आता मात्र स्ट्राईक एंडवर फलंदाज तुषारला फलंदाजी करताना पाहतोय, धफलकावरती धावा लागल्यात त्या 12 धावा या षटकातील, अजूनही 5 चेंडूंचा खेळणं बाकी, 17 बॉल मध्ये अजूनही 29 धावांची गरज या मॅच मध्ये। राईट आर्म राऊंड विकेट कडून गोलंदाजी करत असताना गोलंदाज अक्षय तुषारानं स्ट्राईक पाहतोय आपण, नक्कीच एखादा मोठा फटका तुषारच्या बॅट मधून आला रॉहर डाय संघ नक्की या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करताना दिसेल। इथे चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, अजून एक निर्धाव चेंडूची समाप्ती पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अक्षय कडून, 16 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे, 29 धावांची गरज। इथे देखील गोलंदाज चार चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अक्षयच्या षटकामध्ये, स्ट्राईक एंडवर तुषारला पाहतोय आपण, 16 बॉल मध्ये अजून 29 ची गरज, पुढचा चेंडू, इथे शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, नक्कीच प्रयत्न 100% झाले आणि त्याच्या मागून देखील चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, 2 धावा मात्र नक्कीच कंप्लीट झालेत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांकडून, या 2 धावा ऍड होतील स्कोर कार्ड मध्ये, धावफलकावरती आतापर्यंत धावसंख्या ती रॉ डॉय संघाची, एकही फलंदाज बाद झाला नाही जिथे 14 धावा धावफलकावरती लागल्यात, अजूनही 15 चेंडू आणि 27 धावांची गरज या मॅच मध्ये रॉ डाय संघाला जिंकण्यासाठी। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना, इथे देखील चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण,
विकेटच्या मागे जोरदार अपील, परंतु पंच नाराज। एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत असताना दोन्ही फलंदाजांकडून। या षटकातील अजूनही दोन चेंडूंचं खेळणं बाकी आहे। 14 बॉल मध्ये अजूनही 26 धावांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी रॉड आहे संघाला। या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होत असताना आपण पाहतोय। गोलंदाज अक्षयकडून इथे सलामीची जोडी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहतोय। एखादा मोठा फटका येणं इथं अत्यंत गरजेचं आहे दोन्ही फलंदाजांसाठी, कारण या षटकामध्ये एकही मोठा फटका आला नाही। एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु झेलची संधी देखील होती त्या ठिकाणी, फिल्डर पोहोचू शकले नाहीत त्या ठिकाणी। या षटकातील दोन चेंडूचा खेळ बाकी दोन्ही फलंदाजांच्या माहितीसाठी। 14 चेंडू आणि 26 धावांची गरज। दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण पाहतोय, रॉड डाय विरुद्ध अन्सुल। अन्सुल संघामध्ये अनिरुद्ध महागावकर एक बलाढ्य खेळाडू हा आपल्याला आज दिसणार नाही, कारण कालच्या दिवसामध्ये गौलवाडीचा संघ क्वालिफिकेशन मध्ये दाखल झाला असताना त्या संघातील खेळाडूंना या टूर्नामेंट मध्ये पुन्हा संधी मिळणार नाही, त्याच कारणाने अनिरुद्ध महागावकर आज आपण डगआउट मध्ये पाहतोय। या चेंडूवर देखील एकेरी सिंगल स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल। सिंगलने धावफल करते, आतापर्यंत धावा लागल्यात त्या 16 धावा। या षटकातील शेवटचा चेंडू, अजूनही 13 चेंडू आणि 25 धावांची गरज। प्रत्येक चेंडूवर इथे दोन धावांचं समीकरण आणून ठेवलंय गोलंदाजी करणारी टीम अन्सुल संघाने रॉड डाय संघासमोर। तुषारानं स्ट्राईक, इथे देखील यॉर्कर पद्धतीचा चेंडू, वेगवान चेंडू, जोरात चेंडू टाकला होता। तब्बल विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू चाललाय। 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 12 बॉल मध्ये अजून 25 धावांची गरज असताना ते सांगण्यासाठी घेऊन चाललो माझे साथी समालोचक उमेश साळुंके सर। धन्यवाद डीजे। चला अन्सुल संघ आपण वेळ लावायचं नाही। राहुल कार्लेकर येतोय, ज्याने सकाळच्या क्षेत्रामध्ये आपल्या संघाला विजय मिळवून दिलं होतं। राहुल कार्लेकरच्या समोर आपण पाहतो तेजेश आणि सुजित असे फलंदाज असताना आपण पाहतो एक सामना अन्सुल संघाला त्याने विजय करून दिला होता, परंतु आता सुद्धा पाहिजे सलामी देऊन फलंदाज रॉड आहे संघाकडून। आपण पाहिले सनी, वैभव आणि तुषार आपण पाहिले थोडस शांत खेळत आहेत, त्यांना माहिती आहे एखादा गोलंदाज त्यांनी टार्गेट करायचं ठरवलंय, परंतु टार्गेट कोणावर करणार। मात्र दोन पर्याय झालेले आहेत। पहिला पर्याय आपण पाहिला तर अंकित यांनी मात्र 10 धावा खर्च केला, दुसरा पर्यायमध्ये अक्षय यांनी मात्र 6 धावा खर्च केल्या। आता राहुल येतोय, इथे मात्र आता हल्ला करावा लागेल। मग राहुलवर करणार की शेवटच्या षटकामध्ये पाहूया। 12 चेंडू आणि 25 धावांची गरज आणि मात्र इथे पाहायचं पंचांचा इशारा की वाईट चेंडू असेल, नक्कीच वाईट चेंडू। एक धावी ते मिळेल, धावसंख्या एक नि वाढेल धावसंख्या आमचे स्कोरर सणी। ते धावसंख्या इथे मात्र 17 धावा इथे झालेल्या आहेत। 12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे पर ओव्हर मध्ये। इथे 12 धावा बनवायचे सोपे आहेत, इथे मात्र अवघड नाही आहे, परंतु अवघड करावा लागेल ते अन्सुल संघाला। राहुलला मात्र इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल जर आपली छाप सोडायची असेल तर, मात्र चांगली कामगिरी इथे करावीच लागेल। पुन्हा इथे आपण पाहतो फर्स्ट लिप मध्ये चेंडू जातोय आणि इथे मात्र डॉट चेंडू असेल। वैभवला मात्र इथे शांत ठेवणं सोपं नाही आहे, परंतु गोलंदाज आपण पाहतो एक उगवता तारा महादेववाडी मधील हा खेळाडू आहे आपण पाहतोय, तर त्याच्यावर एक जबाबदारी दिली अन्सुल संघाने आणि तो मात्र ती जबाबदारी स्वीकारतोय। परंतु पाहूया वैभव, एक जुना एक जाणता खेळाडू वैभव सानप आपण पाहतो, तर संबे गावचा हा खेळाडू पुन्हा मोठ्या पडला चेंडू आपण बघतो मिड विकेट मध्ये जाईल। ट्रायल होती मात्र चांगली बिल्डिंग, त्याच दरम्यान मात्र इथे दोन धावा मात्र पूर्णपणे पूर्ण होतील। धावसंख्या दोन नि वाढेल, धावसंख्या होती ती मात्र इथे 19 धावा इथे झाले आहेत। 10 चेंडू आणि इथे मात्र आपण पाहतो
22 धावांची गरज आहे. दोन चेंडू इथे झालेले आहेत. पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर दुसरा चेंडू डॉट, त्यानंतर दोन धावा इथे आलेले आहेत. राहुलने इथे सनी चांगली गोलंदाजी करावी लागेल. शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी राहुलने जर 15 धावा दिल्या तर एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल. एक प्रेशर असू शकतो फलंदाजी करणाऱ्या संघावर, अर्थातच रोहाड आहे संघासमोर. 10 चेंडू आणि 22 धावा. हा पुन्हा एकदा आपण पाहतो स्लोरचा चेंडू होता, हाईट नक्कीच होती, परंतु आपण अपील केले जाते. दक्षाचे पंच विशाल पाटील मेन पंच आहे, त्याला साथ देत आहे ते दीपक पाटील लेग अंपायर. 9 चेंडू आणि 22 धावा. इथे आपण पाहते जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते, जी गोलंदाजी रोहाडाने केली होती अंतिम ओव्हर मध्ये. आणि अशीच अपेक्षा असेल. अजून सुद्धा 3 चेंडू शिल्लक आहे. या 3 चेंडू मध्ये जर काय मोठा फटका आला नाही तर मात्र प्रेशर असेल रोहाडे संघावर. एक मोठा फटका येणं असेल अपेक्षित. आणि शॉर्ट चेंडू होता. आणि जर असे चेंडू राहुलने संध्याकाळपर्यंत जरी टाकले ना वैभवला तर तो याच दिशेने बाहेर पाठवेल. 6 धावा. धन्यवाद डीजे. सनी आपण पाहतो हा खराब चेंडू आहे, शॉर्ट चेंडू होता. आणि आपण पाहतो पूर्णपणे फुटबॉल सारखा दिसला वैभवला. आणि सरळ आपण मिड विकेटच्या वरून सीमारेषा बाहेर 6 धावा. थोडासा आत्मविश्वास वाढला असेल, परंतु अजून सुद्धा धावसंख्या ती 25. 8 चेंडू 16 धावा. 8 चेंडू 16 धावा इथे बनवायचे आहेत. अजून सुद्धा सोपं नाही आहे, अवघड करावर. आपण पाहतो राहुल इथे मात्र गोलंदाजी करतोय. राहुलचा हा 5वा चेंडू असेल तो म्हणजे वैभव. याला 16 धावा बनवायचे आहेत. आणि पुन्हा एकदा खराब चेंडू आता म्हणता येत नाही, परंतु त्याला धाडले पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर. 6 धावा. धन्यवाद डीजे. तर या स्पर्धेमध्ये आपण पण नयन जोशीने हॅट्रिक केली आहे. प्रशांत देशमुख डबल हॅट्रिक केलेली आहे, म्हणजे दोन वेळा षटका षटका त्याने मारले. आणि आता मात्र पुन्हा एकदा हॅट्रिकच्या कदावर आहे. षटकाची हॅट्रिकच्या कदावर वैभव सानप या स्पर्धेमध्ये चौथी हॅट्रिक करणार का असं आपण म्हणूया. कारण एकाच खेळाडूने दोन हॅट्रिक केल्यात. आणि हॅट्रिकसाठी प्रियेश पवार यांच्याकडून 100 रुपये बक्षीस. हॅट्रिक होणार का? 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. नक्कीच आपण पाहते इथे हॅट्रिक होणार नाहीये. तर चेंडू आपण पाहते तर जाईल पॉईंटच्या वरून, मात्र इथे एक धाव मिळेल. आणि एकच धाव मात्र समाधान सुद्धा मानतोय तो वैभव. आणि आपण बघते तुषारने थोडस रोखलं इथे की नको. आणि शतक मात्र इथे समाप्त होते. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण पाहिले सनी संघाची धावसंख्या इथे 32 धावा इथे झालेल्या आहेत. आपण पाहतो अंशुल संघाने 4 विकेट गमवले होते. रोहाडे संघाने एकही विकेट इथं गमवली नाही आहे. लगेच आपण ते टॉच हा सुदर्शन संघाच्या झोलीमध्ये पडल्यानंतर प्रथम त्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि विपक्षी टीम तलागर या संघाला मात्र इथे एक डोंगर उभारावा लागेल. कमीत कमी आपण बघत तलागर संघाला इथे 50 प्लस इथे धावा बनवावा लागणार आहेत. कारण सुदर्शन संघ एक सुद्धा आपण बघत एक चांगला संघ आहे, मजबूत संघ आहे. तुषार कांगले आहे, सुराग दाभाडे असेल, मनोज गिजे असे आपण पाहते चांगले चांगले फलंदाज त्यांच्यामध्ये आहेत. 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 9 धावा. चला फास्ट घ्या अंशुल संघ, विनंती असेल. आणि मात्र गोलंदाज येतोय. शेवटचं अंतिम शतक सनी त्याच्या अकाउंट मध्ये आपण आहेत त्या 9 धावा. तर या 9 धावा त्याला इथे डिफेंड करायचे आहेत, रोखायचे आहेत असं आपण म्हणूया. परंतु आपण पाहते जो फलंदाज आणि आपले हात खोललेले आहेत आणि ज्याने आपण पाहते राहुलवर हल्ला केला तो वैभव सानप पुण्या स्ट्राईकला असेल. वैभव आपण पाहतो वैयक्तिक तेरा चेंडू आणि 28 धावांची खेळी करतो तो वैभव सानप. 13 चेंडू आणि 28 धावा. एक जबरदस्त कामगिरी, एक चांगला योगदान रोहाडे संघासाठी. परंतु काम इथे संपलेलं नाही आहे. गोलंदाज हुशार, चपळ आणि खूप आक्रमकता आहे. ऑफ लेग कटचा आपण पाहते तर बादशाह ज्याला म्हणतो तो निकेत पोकले माझ्या हातामध्ये चेंडू त्याच्या वाटेला आहेत त्या 9 धावा. इथे 9 धावा वाचवायचे आहेत निकेतला. वैभवला मात्र इथे 10 धावा, 9 धावा इथे मात्र बनवायचे आहेत. 6 चेंडू आणि 9 धावा. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना निकेतचा पहिला चेंडू.
आणि पहिला चेंडू आपण पाहतोय तरी इथे थर्ड मॅनच्या दिशेने ट्रायल होईल, सरळ जाईल सीमा पार, चार धावा. कदा डॉट चेंडू गेला असता तर प्रेशर झाला असतं, इथे मात्र थोडासा प्रेशर रिलीज होईल तो वैभवचा आणि रॉडाई संघाचा. आणि आपण पाहते तर तिसऱ्या फेरीमध्ये इथे मात्र जवळजवळ आता आपण म्हणूया की पुन्हा एकदा आपण पाहते तर पुन्हा एकदा थळमेनच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल, परंतु तिथे थोडा थोडीशी बिल्डिंग पाहून त्याच दरम्यान मात्र इथे दोन धावा, धावसंख्या दोन्ही वाढेल, धावसंख्या होती ती मात्र इथे 38, इथे मात्र चार चेंडू आणि मात्र तीन धावांची गरज आहे. हा सामना होताच सुदर्शन संघ आपण लाइनअप मध्ये लगेच शतरक्षण सजून घ्या, तलागर संघ आपले दोन सलामीचे फलंदाज आपण तयार ठेवायचे आहेत. दुसऱ्या फेरीमधला दुसरा सामना असेल त्याच्यानंतर एक जबरदस्त मॅच त्यांनी सुद्धा तयार राहायचा आहे. हेमंतजी कांबळे, अमोलजी ढमाले आपण तयार राहायचं आहे आणि खराब फिल्डिंग. आणि इथे मात्र आता आपण पाहतो सामना जवळजवळ इथे टाय झालेला आहे, तीन चेंडू शिल्लक आहेत आणि इथे मात्र एक धावेची गरज आहे आणि पूर्णपणे या मॅचची इथे हवा निघून गेली आहे. आता मात्र या सामन्यामध्ये मात्र फक्त एक धाव जरी केले नाही तरी मात्र रॉडा संघ इथे जवळजवळ विजय झालाय, 99.99% असं आपण म्हणूया, कारण एकही विकेट गेली नाही आहे आणि मात्र सिंहाचा वाटा उचलला तो वैभव सानव्याने. आपण इथे मोठा फटका जोर लागवलाय आणि इथे मात्र एक धाव प्राप्त करून रॉडा संघ अंतिम तीन मध्ये जातोय. तर विजय संघाचे अभिनंदन, तसेच हरले संघ सुद्धा अभिनंदन, तसेच हरले संघाच्या संघाने विनंती असेल आपण व्यासप्रिय आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट तर आपण पाहतो इथे मी सर्वप्रथम अंशुल संघाचा संघनायक याला विनंती असेल आपण या आपला सन्मान चिन्ह घेऊन जा, कारण या अगदी